आंदोलन चालू आहे ना आपला होणार हे लक्षात ठेवा. आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसापासून जो आपला ऑफलाईनचं आंदोलन चालू आहे ते अतिशय यशस्वीपणे 100% यशस्वी झालेलं आहे. 100% यशस्वी झालेलं आहे. हनी भाई तर माझ्या सर्व बांधवांना ओला उबरच्या माझ्या सर्व बांधवांना मनापासून आभार. दिवस रात्र तुम्ही मेहनत करताय आणि तुमचा भाऊ म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जोपर्यंत आपल्याला तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही आपण हा लढा सुरूच ठेवणार. मला 100 वेळा जरी अटक झाली तरी मला पर्वा नाही पण तुमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. ते मुजूर सरकार परदेशी कंपन्या जर मानल्या नाहीत तर मनसेचा दणका यापुढेही असाच देत राहणार पण तुम्हाला न्याय देणारच देणार. त्यासाठी आम्हाला शिकवण आहे जिथे अन्याय तिथे लाथ मारायची आणि तुम्हाला न्याय देणार आम्ही. जय महाराज. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे आपण इथे कोर्टात आहोत आणि दुसरीकडे अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये DCP बरोबर ओला उबरचे काही अधिकारी आलेले आहेत. संजय नाईक साहेब आपले आरिफ साहेब आणि आपले ओलाचे अजून सगळेजण एकत्र मिळून तिथे चर्चा चालू आहे. तर ती 100% सकारात्मक चर्चा असेल त्याच्यातनं चांगलंच काहीतरी निष्पन्न येईल. पण यापुढे ओला कंपनीचा जो मालक आहे भावेश अगरवाल त्याला माझं सांगणं आहे की त्याने त्याची ही मुजोरी सोडली पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात तुला पाऊल ठेवू देणार नाही. मुंबई तर दूरची गोष्ट. त्याची मला त्याची ही जी मुजोरी आहे त्याची जी हेकडी आहे ना तीच मला तोडायची आहे. मुंबईच्या भूमिपुत्रांना महाराष्ट्रातल्या माझ्या रहिवाशांना जर तू त्रास दिलास तर तू जिथे असेल तिथे आम्ही तुला तुझ्यासमोर यायला तयार आहोत. काय बोलतात महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आज म्हणजे 3-4 दिवसापासून बंद आहे परंतु चेन्नई दिल्ली कलकत्ता हैदराबाद इथे सुद्धा आपल्या बंदचा परिणाम झालेला आहे आणि हे फक्त आपल्या मनसेमुळे झालं आहे. आणि तिकडे सुद्धा आता बंद आहे आणि यांची मुजोरी आपण 100% मोडणार आणि मोडणार. आपल्या विभागात आज त्यांना इकडे आणलं मला अभिमान आहे की हे महाराष्ट्र सैनिक आमच्यासारख्या छोट्या सैनिकांना घेऊन चालले आणि कोर्टाने त्यांना जामीन दिलेलाच आहे. परंतु आता त्यांनी सांगितलं आमच्यावर असे 100 केस झाले तरी आपण मागे हटणार नाही आणि ते हटणार नाहीत आम्ही त्यांच्याबरोबरच असणार आणि हा विभाग सतत सदैव तुमच्या पाठीशी आहे. बरोबर सांगतो राज साहेबांकडे त्याला यावंच लागेल मग तो अगरवाल असू दे किंवा कोणता मोठा नामचीन असू दे त्याला तिथे यावंच लागेल आणि त्याला तिथे झुकावंच लागेल. कारण राज साहेब जो निर्णय देतील तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे पण महाराष्ट्रात येऊन आणि मुंबईत येऊन तुम्ही दादागिरी करायची नाही आणि आमच्या भूमिपुत्रांना सतवायचं नाही. फसवलं तर लाभ तर तुम्हाला मिळणारच आहे. आता आपण वाट बघूया नंतर आपण भेटू. घोषणा बाहेर रोडवर घोषणा द्यायची.